हे यांचे नातेवाईक लाटत आहेत आणि ते महानंदाचे. मला असं वाटतं की मी मागे म्हटलं की संजय रावच्या डोक्यावर परिणाम झाले आहे. अशी जे मुक्तप्रभू उजळत आहेत त्यांना खरं मानसोपचाराची गरज आहे. अशी कुठली 50 एकर जमीन ते म्हणतायत, ते जर ते आरोप म्हणतायत, तर खरं म्हणजे त्यांच्याविरुद्ध आवरून सगळे दावा मी दाखल करणार आहे. आता मी आत्तापर्यंत पुष्कळ आम्ही काही गोष्टी पथ्य पाळतो, परंतु समंग लोकप्रियतेसाठी अशा पद्धतीने मुक्त प्रवृत्त असतील, कोणी बंधन करत असतील, तर ते त्याचे परिणाम त्यांनी भोगण्याची तयारी ठेवली. आता मी ऑल आऊट जाऊन त्यांनी काय त्यांच्या जीवनात व्यक्तिगत जीवनात सुद्धा उद्योग केले आहेत, कोणाचे घर फोडले, कोणाचे घर उद्ध्वस्त केले, आता ती आता मला नाव सांगावं लागते. 50 एकर दावा काय तुम्ही सिद्ध करा ना. मी राजकारण संन्यास घेऊन टाकेन. मुंबई विकण्याचा डाव चालू आहे सध्या. नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि शिंदे हे तिघं मिळून त्यांना साथ देत आहेत. आज संजय आरोपाच्या आरोपावर मी भाष्य करणं काय आवश्यकता नाही, त्याला फार लक्ष मी फार काय मिळेल घेऊ नका ना. मी पत्रकार बांधवांना विनंती करत आलेलो आहे, हे सुपरिवार लोक आहे, हे सुपरी घेऊन काम करणार आहे. आता मी जर अशी उपमा वापरली, पिसळलेले कुत्रे सारखे येत आहे, लोक फक्त भुकाई धंदा करतात, तर ते जास्त बिलो द बेल्ट होईल. मला वाटतं ती ते म्हणण्याची वेळ आमच्या आणू नका एवढीच आमची अपेक्षा. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.